गणपतीची आरास म्हटलं की कोल्हापुरातील पापाची तिकटी, बाजारगेट, गंगावेश, शाहूपुरी या ठिकाणी खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येते. आरास करताना प्रामुख्याने थर्माकोल आणि कापडी पडद्यांचा वापर केला जातो, पण गेल्या काही वर्षापासून थर्माकोलवर बंदी आल्याने सजावट नेमकी कशी करायची असा प्रश्न गणेश भक्तांच्या समोर उभा राहिला आहे. त्याला पर्याय म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या फोमच्या आणि फायबरच्या वर्षानुवर्षे टिकणाऱ्या बाजारपेठेत मकर उपलब्ध झाले आहेत. याला मागणी देखील वाढली आहे. सजावटीसाठी आर्टिफिशियल हार फुले यांनी बाजारपेठ सजली आहे. फ्लोरोसेंट रंगीत पेपरपासून केलेली सजावट ही पर्यावरणपूरक असल्याने तसेच कमी खर्चात उपलब्ध झाल्याने गणेश भक्तांनी कागदी सजावटीला पसंती दिली आहे. लाईव्ह मराठीसाठी ऋतुराज पाटील, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.